पहिलं केलेलं आहे पण इतकं कधी आवरेज दिसलंच नाही. सध्या बघितलं तर या आसपासच्या एरिया सुद्धा हा प्लॉट एक नंबर आहे. म्हणजे या आसपासच्या एरियामध्ये जेवढे गहू उत्पादक आहेत त्यांच्यामध्ये सर्वात चांगला प्लॉट हा तुमचा आहे. तुम्ही बघू शकताय इथं शेजारी पाजारी जाताना वगैरे काही अडचण नाही. अर्ध याच्या आधी काय 3-4 पोती होत होते 4 पोती म्हणा पण आता हे जे गहू आहे 10 पोती तर कमीत कमी अर्ध्या एकर हिसाबानं निघाला अशा प्रकारचा 10 पोत्यांपर्यंत निघू शकतो 100% निघणार. इतर बाजूलाच रासायनिक शेती आहे बरं आणि त्यामुळे काय होतंय मी जेव्हा पेरलाय गहू हा आगापच आहे. माझ्या संगती पण 1-2 प्लॉट पेरलेले आहे तिथं पण चिमणी वगैरे यांनी फक्त माझ्याच गहूवर जास्त खाण्याचं प्रमाण यांचं वाढलेलं आहे. तर या गहूमध्ये ऍक्च्युली थोडी चव असल्याशिवाय तो उतरले नसते. इतरांच्या प्लॉटमध्ये नुकसान झालेलं आहे. तुम्ही कधी आला तर तुम्हाला पक्षी दिसते. पक्षी कुठे येतात पक्षी केमिकलच्या प्लॉट मध्ये पक्षी आहेत का? तसं कमी का बरं काय आता याच्यामध्ये चवच ती असणार आहे ती पक्ष्यांनी ओळखले आता माणसांना ओळखायची. म्हणजे पक्षी हुशार आहेत आपल्या त्यांना कळालं काय काय क्वालिटी आहे. माझ्या पदरात येईल तेव्हा मला पण कळलं काय चव आहे ते. आता जी चव आहे ती पक्ष्यांना समजली हे माझ्या नजरेत आहे कारण मी दुसऱ्यांच्या प्लॉटवर जाऊन बघितले तिथं नुकसान नाही झालं. म्हणजे तिथे खातच नाही तिथे जातच नाही का जात नाही केमिकलचा वापर केलेला असतो. पण इथं जवळजवळ माझं 50% आसपास प्रमाण होत आलं. म्हणजे त्याच्या भरपूर जास्त प्रमाण आहे पक्ष्यांचं इथं येतात. काही वेळा असा विचार येतो की जर पक्षी खाऊन राहिले तर मग आपलं नुकसान आहे याबाबत. नाही काय खालून फुटून पण आले. हा तो एक अनुभव तुम्ही सांगा. 2-4 पोती त्यांनी खाल्लं तर 5-6 पोती पदरात होतील माझ्या तो विषय नाही. पण गव्हाच्या हिशोबाने मी 10-12 पोत्यांचा अवरेज धरले ते मला 100% निघलं असतं आणि निघणार कोणी सांगू शकते कुठलाही. म्हणजे पक्ष्यांनी खाल्लं तरी सुद्धा आपला अवरेज वाढलेला आहे. अवरेज वाढलेला आहे 7-8 पोती नेट आहे त्याच्यात काय अडचण नाही. अगोदर जी रासायनिक शेती केली सर कधी परवडलंच नाही म्हणाल ते आणायचं दुकानदार जे खपवत ते खपवत होतो. आता विषय काय झालाय फक्त मी स्टार्टलाच खत टाकले आणि जे मी खत आणले सोल चार्जर हे सोडायचे म्हणून याला सोडले तर ऍक्च्युली याची गरज बी नव्हती. कृषी अमृतनं जे रिझल्ट दिलाय मला मग त्याच्यात आणखी तुम्हाला दिसतेच जे फवरले वगैरे त्याचा फरक तुम्ही स्वतः डोळ्यान बघा. आपण टोकणी केली का पेरणी केली? या पेरणी केलेली. आता पेरणी केली आता एकच आपण हे गड्डा बघू. एका गड्ड्याला किती फुट वेळ संख्या होईल मोजून दाखव हा गड्डा मोजून दाखव. हा ना 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 म्हणजे एका ह्याला जर 11 फुटवे असतील तर उत्पादन किती पटीत वाढलं सर? उत्पादन वाढलंय 4-5 फुटव्याच्या वर फुटवा शक्यतो जास्त निघत नाही. निघत नाही कारण 8-10 फुटव्याच्या हिसाबात जास्त उत्पन्न आहे आणि उत्पादन वाढतंय. उडीची साईज चांगली आहे परत गव्हाचा दाना मोठा आहे. आता ते तुम्हाला इथे समोर दिसल असा गहू आम्ही कधी बघितलाच नाही. जर अजून हा दूध येत होत किती दाना टच आहे बघा एवढी मोठी दाणे असायची गहू. नाही 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 बघितले नाही कधीच नाही. किती दाणे टपोर येतात अजून अजून त्याला दिवस व्हायचे आहेत. अजून किती दिवस अवकाश आहे? अजून 30 दिवस. 30 दिवस अवकाश येतात. 30-35 दिवस अजून ही वाढ होणार का कमी होणार आता? थोडं नाही वाढ होणार आहे का पूर्ण. असा टपोरा जर गहू होत असेल तर पक्ष्यांना पण आवडतोय आणि माणसांना पण काय आवडायला लागत खाल्लं पक्ष्यांनी खाल्लं त्यांच्याहून कळालं याची चव चांगली आहे सेंद्रिय आहे का तर आहे. समजा आपण ह्या वर्षी एसटी वैद्यकीय उत्पादनाचा वापरच केला नसता तर काय परिस्थिती झाली असती? हे मला बघायला भेटलं नसतं. नाही नसतं बघायला भेटलं असतं. रासायनिक शेतीमध्ये आणि याच्यामध्ये फरक आहे खूप फरक आहे. शेतकऱ्यांना गरज आहे इकडे तिकडे वळण्याची
ज्याच्या विषय आहे पण त्यांना कळालं पाहिजे. ज्या लोकांना कळल तो ऍक्च्युअली खरंच या सेंद्रिय शेतीकडे वळेल आणि वळल्याचा फायदा ही आरोग्याला सगळ्यांना चांगला. सेंद्रिय शेती येणाऱ्या दिवसात खूप फायदेशीर आहे आणि खूप चांगली आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांनी माझी तर इच्छा आहे सेंद्रिय शेती करावी. शेतकऱ्यांना गरज आहे इकडे सिटीकडे वळण्याची. ज्याच्या त्याचा विषय आहे पण त्यांना कळालं पाहिजे. ज्या लोकांना कळल तो ऍक्च्युअली खरंच या सेंद्रिय शेतीकडे वळेल आणि वळल्याचा फायदा ही आरोग्याला सगळ्यांना चांगला. सेंद्रिय शेती येणाऱ्या दिवसात खूप फायदेशीर आहे आणि खूप चांगली आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांनी माझी तर इच्छा आहे सेंद्रिय शेती करावी. आणि जर त्याला जर तुम्हाला सोबत आयुर्वेदाची जोड मिळत असेल, वैदिकची जोड मिळत असेल, तर नक्कीच त्याचा फायदा नक्की 100%. काहीच अडचण नाही, 100% फायदा. याचं नुकसान काय होत नाही. म्हणजे जमिनीची प्रत चांगली राहिली ना पीक येऊन जाईल निघून जाईल हा विषय वेगळा आहे. जमिनीची प्रत जी चांगली राहते ना ती माझ्या वरच्या प्लॉट मध्ये मी तुम्हाला सर दाखवतो. जर शेतकऱ्यांनी हुशार झालं 100-200 गिराईक स्वतःची तयार केली, ऑनलाईन बुकिंग असू द्या अथवा तुम्ही तुमच्या पद्धतीने फोनवर करा काही करा, तुम्ही डायरेक्ट 10 रुपयाला तर कमीत कमी देऊ शकता. इथं तुमचं 8 पटीनं फायदा आहे, 7 ते 8 पटीनं. म्हणजे पिकवण्यापेक्षा विकण्याची पण आपल्याकडे कला पाहिजे. महत्त्वाचं आहे ज्या टायमाला तुम्ही विकायला शिकाल ना त्या टायमाला पिकलेल्याची किंमत तुम्हाला कळेल. आता पिकवतोय पण विकायला रेट नाही. ही परिस्थिती फक्त ऍक्च्युली ह्या व्यापारामुळे झालेलं आहे, लोकांमुळे. त्यांचं पण कुणाला नाव ठेवण्यात काही अर्थ नाही. पण तुम्ही स्वतः विकायला शिकला तर शेतकरी इतका समृद्ध होईल की आपोआप पुढे जाईल. आपण तर करतो हे वैदिक शेती करतो, त्यामुळे ही जी गोडी ही जी चव आहे. आता तुम्ही मगाशी सांगितलं मेथीची भाजी, मला उदाहरण सांगा. मेथीची भाजीचं सांगतो, मी इथं बोळगाव गावामध्येच विकतोय. माझ्या भाजीला फुलं आली तरी शेतकरी लोक माझ्या कस्टमर घेऊन जातात भाजी, तीच आणा म्हणून. कारण मी त्याच्यामध्ये कृषी अमृत वापरलेलं होतं आणि त्या रानामध्ये शेणखत वापरलेलं नव्हतं. आता सुद्धा माझ्या प्लॉटमध्ये शेणखत आहे. ज्या टायमाला माडं रान होतं फक्त मी कृषी अमृतवर केलेलं आहे, तरी सुद्धा माणसं भाजी मागून पूर्ण संपली माझी भाजी. फुलं आले तर सुद्धा आपली भाजी अगदी त्या चवीच्या बदललेली नाही. 100% तुम्ही कस्टमर सांगू शकतात. काही बाजारात कल मी उभा राहिल्यानंतर एक 5-10 मिनिटं गेल्यानंतर ज्या गिराईकांना समजलं, मग माझा माल एक तासाभर सगळा संपलेला आहे. काल मी 110 गड्डे घेऊन गेलो, काल माझा सगळा माल 22 गड्डे 20 रुपयाने गेले, नंतर मग 10 रुपयाने मी विकलाय. आणि मी जो एक गड्डा घेतला होता केमिकल वाल्यांचा, तो एक अनुभव सांगा. तो केमिकल वाल्याचा गड्डा मी विकत घेतला, माझ्यापेक्षा साईजला मोठा होता म्हणून मी विकत घेतला आणि तो घरला घेऊन आला. आणि माझा एक गड्डा मी नजरेत ठेवलेला, तो माझ्या साईज पेक्षा मोठा होता सर. फक्त मी वजन केलं तर मला 240 ग्रामचा फरक दिसला दोन्ही मध्ये. माझं ज्या गड्ड्याचं लहान असताना पण त्याचं वजन 240 ग्राम त्याच्यापेक्षा जास्त होत. ही सर ही साईज बरोबर कमीत कमी 1 किलो ते 2 किलोच्या आत ह्यामध्ये. आवाज बघायला गेलो, आवाज बघा, आवाज फुल आहे. हो का, टरबूजचा जसा आवाज येतो एवढा कडक कडक आहे. आणि जो हे जो कीपिंग क्वालिटी जी आहे आता बघतोय आपण, खूप छान आहे, खूप छान आहे. शंभर टक्के मला पूर्ण वापस केलेलं आहे. मी आहे ह्याच्यात मध्ये सुद्धा लो रेट मध्ये सुद्धा मी नुकसान येत नाही. जितका खर्च झालाय त्याच्यापेक्षा मला 10-20 हजार ह्याच्यामध्ये सुद्धा होणार आहे. फक्त मी स्वतः विकलं तर आता सुद्धा मी 1 लाख रुपये याच्यामध्ये कमीत कमी करू शकतो. एक आपण वैदिकचा वापर केलाय, त्यानंतर सॉइल चार्जरचा वापर केला, तर मातीमध्ये काय बदल झाले? मातीमध्ये सर इतका फरक पडलाय, आता सुद्धा माझा प्लॉट उकरून बघितला ना, हाताने बघितला तरी माती पूर्ण उकरा येते. तुम्हाला कटिंग लागणार नाही. मुळांची संख्या बघा, मुळांची संख्या हो का, तुम्ही हाताने ना एवढा प्लॉट कधीच कुठला उकरू शकत नाही. हो का, जेसीबी कसा जातो तसं तसा जातो. एक नंबर माती कशी भुसभुशीत झाली, मातीची प्लॉट चांगली छान आहे.
अशी माती असेल तर त्याच्यामध्ये आपले जे मित्र जीवाणू किंवा गांडूळ असतील सगळे जिथले तिथले गांडूळ असतात ते माझ्या शेतात मी बघितले नव्हते ऍक्च्युली. आता तिथून मी कधीतरी उतरलं तर मला ते दिसायला लागलं. का बरं एवढं हे ताकद लावायला लागते त्याला? पूर्ण आता त्याच्यामध्ये इतकं जीव आहे ना, तुटताना सुद्धा हा गड्डा खट्ट दिवसाशिवाय तुटत नाही, सहजासहजी निघत नाही. अगोदर ज्यावेळेला तुम्ही केमिकल शेती करत होता त्यावेळेला कसा निघत होता गड्डा? पूर्ण नॉर्मली गड्डा हा असा नॉर्मल ढकलला वाटवल्यानंतर त्याला पूर्ण ताकद लावून प्रेस करावा लागला. तुम्हाला दम लागला, एक गड्डा काढला तर तुम्हाला बोलायचा दम लागला? नाही, गड्डा निघत नाही, गड्डा असा निघत नाही. त्याच्यामुळे माझी चोरी पण जरा थांबलेली आहे. म्हणजे सदासीची सुद्धा करतात. आपला रस्त्याकडचा प्लॉट आहे, रस्त्याकडचा प्लॉट आहे. ज्या लोकांना गड्डा निघाला त्यांनी ते झाड उपसून घेऊन जाऊन गड्डा काढून टाकून देतात. म्हणजे त्यांना झाडासकट उपसून काढावं लागेल ते नाही काढले ते झाड स्वतः माझ्या हाताने. म्हणजे ते कट होत नाही सदासाची एवढं त्याचा जो बुंदा आहे तो अगदी स्ट्रॉंग झाला. निघत नाही लोक. ओके, शेतकरी मित्रांनो, आज आपण सांगली जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत. इथं आपले जे शेतकरी मित्र आहेत त्यांनी गहू लावलेला आहे, तर गहू अतिशय उत्तम दिसतोय. तर त्याबाबत आपण थोडंसं जाणून घेऊया की काय त्यांनी नवीन केलं किंवा काय अशी विशेषता की इतका छान गहू आलेला आहे. तर सर नमस्कार. नमस्कार सर, एकदा परिचय सांगा आपला. माझं नाव कुणाल रामारे नेनीत, गाव माझं बोरगाव. मग सध्या मी गहू लागण केले या वर्षी 10 नोव्हेंबरला. बरं, हा म्हणजे एरिया किती आहे? हा अर्धा एकर, 20 गुंठा आहे. 20 गुंठा प्लॉट आहे आणि गहू लावलेला इथं. हा, कधी लावलेला? हा 10 नोव्हेंबरला. 10 नोव्हेंबरला पेरणी केलेली? पेरणी केलेली. बर, आणि आता जर गहू बघितला आपण तर खूप चांगल्या पद्धतीचा गहू आलेला आहे, बरोबर. तर काय म्हणजे काय नवीन काय केलं तुम्ही या वर्षी? त्याच्यामध्ये SCT खत वापरलेत मी. कृषी अमृत 9 पोते टाकलेत. नंतर मी पाण्याला 2 पाणी सोडल्यानंतर तिसऱ्या पाण्याला सॉइल चार्जर आणि 5व्या पाण्याला सॉइल चार्जर असं 1.5 लिटर एका ड्रम मध्ये असे 2-2 ड्रम असे 3-3 6 लिटर सोडलेला आहे. अच्छा, म्हणजे SCT वैदिकचा वापर केलाय? थोडक्यात वापर केलाय. बरं, आणि त्याच्यानंतर फवारणी वगैरे काही? फवारणी ही सरांनी दिलेली आहेत औषधं, त्या सरांनी सांगितलेली. फ्रूट चार्जर, पेस्ट फायटर याच्यात त्यांच्या. अच्छा, म्हणजे सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने 2 स्प्रे ते दिलेत, त्यामुळे काही कीटक नाही, काही नाही, व्यवस्थित आहे, एकदम एक नंबर आहे. जर आपण प्लॉट बघितला तर अतिशय युनिफॉर्म दिसतोय, वाढ चांगली आहे, एक नंबर आहे प्लॉट, काही अडचण नाही. तर म्हणजे या आधी पण तुम्ही शेती करत होते का गव्हाची? हो, पहिलं केलेलं आहे पण इतकं कधी आवरेज दिसलंच नाही. सध्या बघितलं तर या आसपासच्या एरिया सुद्धा हा प्लॉट एक नंबर आहे. म्हणजे या आसपासच्या एरियामध्ये जेवढे गहू उत्पादक आहेत त्यांच्यामध्ये सर्वात चांगला प्लॉट हा तुमचा आहे. तुम्ही बघू शकताय इथं शेजारी पाजारी जाताना वगैरे, काही अडचण नाही. एक साधारणतः आतापर्यंत तुम्हाला किती उत्पादन येत होतं या अर्ध्या एकरामध्ये? अर्धे याच्या आधी काय 3-4 पोते होत होते, 4 पोते म्हणा. पण आता हे जे गहू आहे 10 पोते तर कमीत कमी अर्धे एकरेचे हिसाबानं निघाला अशा प्रकारचा. 10 पोत्यांपर्यंत निघू शकतो, 100% निघणार. एक अजून एक आपण अनुभव तुम्ही सांगत होता की इथं म्हणजे चिमण्यांचा किंवा पक्ष्यांचा फार. हा, ते कसं झालं, इतर बाजूला रासायनिक शेती आहे आणि त्यामुळे काय होतंय, मी जेव्हा पेरलाय गहू हा आगापच आहे. माझ्या संगती पण 1-2 प्लॉट पेरलेले आहे तिथं, पण चिमणी वगैरे यांनी फक्त माझ्याच गहूवर जास्त खाण्याचं प्रमाण यांचं वाढलेलं आहे. कारण या गहूमध्ये ऍक्च्युली तेवढी चव असल्याशिवाय इथं उतरले नसते. इतरांच्या प्लॉट मध्ये नुकसान झाले. तुम्ही कधीही आला तर तुम्हाला पक्षी दिसते तिथे. पक्षी कुठे येतात? पक्षी केमिकलच्या प्लॉट मध्ये पक्षी आहेत का तसं? कमी का बरं काय? आता याच्यामध्ये चवच ती असणार आहे, ती पक्ष्यांनी ओळखले, आता माणसांना ओळखायची. म्हणजे पक्षी हुशार आहेत आपल्या, कळालं काय काय क्वालिटी आहे. माझ्या पदरात येईल तेव्हा मला पण कळलं काय चव आहे ते. आता जी चव आहे ती पक्ष्यांना समजले हे माझ्या नजरेत आहे, कारण मी दुसऱ्यांच्या प्लॉट वर जाऊन बघितले तिथं नुकसान नाही झाले. म्हणजे तिथे खातच नाही, तिथे जातच नाही, का जात नाही? केमिकलचा वापर केलेला असतो. पण इथं जवळजवळ माझं 50%च्या आसपास प्रमाण होत आलं. म्हणजे त्याच्यामुळे भरपूर जास्त प्रमाण आहे पक्ष्यांचं इथं येतात. मग आता काही वेळा असा विचार येतो की जर पक्षी खाऊन राहिले तर मग आपलं नुकसान आहे याबाबत? नाही काय, खालून फुटून पण आले
दोन चार पोती त्यांनी खाल्लं तर पाच सहा पोती पदरात होतील माझ्या, तो विषय नाही. पण गव्हाच्या हिशोबाने मी एक 10-12 पोत्यांचा आवरी धरले ते मला 100% निघलं असतं आणि निघणार, कोणी सांगू शकते कुठलाही. म्हणजे पक्ष्यांनी खाल्लं तरी सुद्धा आपला ऍव्हरेज वाढलेला, ऍव्हरेज वाढलेला आहे, 7-8 पोती नेत आहे त्याच्यात, काय अडचण नाही. तुम्हाला यावर्षी वेगळं पण काय जाणवते? अगोदर जी रासायनिक शेती केली सर कधी परवडलंच नाही, मनात ते आणायचं दुकानदारचे कपवरचे कपवत होतो. आता विषय काय झालाय, फक्त मी स्टार्टलाच खत टाकले आणि जे मी खत आणले सोयल चार्जर हे सोडायचे म्हणून याला सोडले, त्या ऍक्च्युली याची गरज बी नव्हती. कृषी अमृतनं जे रिझल्ट दिलाय मला, मग त्याच्यात आणखी तुम्हाला दिसते जे फवरले वगैरे त्याचा फरक तुम्ही स्वतः डोळ्यांनी बघा. हे आपण टोकणी केली का पेरणी केली? पेरणी केलेली. आता पेरणी केली, आता एकच आपण हे गड्डा बघू. एका गड्ड्याला किती फुट वेळ संख्या होईल मोजून दाखव सर. हे का हा गड्डा मोजून दाखव. हा ना, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 म्हणजे एका ह्याला जर 11 जे फुटवे असतील तर उत्पादन किती पटीत वाढलं सर? उत्पादन वाढलंय 4-5 फुटव्याच्या वर फुटवा शक्यतो, जास्त निघत नाही. निघत नाही कारण 8-10 फुटव्याच्या हिशोबात जास्त उत्पन्न आहे आणि उत्पादन वाढतंय. आणि जर कोडीची साईज बघितली तुम्ही, मला मगाशी हे दाणे काढून एखादं काढून तुम्ही एखादं काढून दाखव सर. घ्या काढून बघा तुमच्या कोडीची साईज चांगली आहे, परत गव्हाचा दाणा मोठा आहे. आता ते तुम्हाला इथे समोर दिसल, आता गहू आम्ही कधी बघितलाच नाही. जर अजून हा दूध येत होत किती दाणा टच आहे बघा, एवढी मोठी दाणे असायची का? नाही 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 बघितले नाही, कधीच नाही. किती दाणे टपोर येतात अजून? अजून त्याला दिवस व्हायचे आहेत. अजून किती दिवस अवकाश आहे? अजून 30 दिवस. 30 दिवस अवकाश येतात? 30-35 दिवस. अजून ह्याची वाढ होणार का कमी होणार? आता थोडं नाही वाढ होणार आहे का? पूर्ण असा टपोरा जर गहू होत असेल तर पक्ष्यांना पण आवडतोय आणि माणसांना पण काय आवडायला लागत खाल्लं, पक्ष्यांनी खाल्लं त्यांच्याहून कळालं याची चव चांगली आहे, सेंद्रिय आहे का तर आहे. तुम्ही किती वर्ष झालं शेती करताय सर? सर तशी मी 5-7 वर्ष झालं करतो शेती, सेंद्रिय मध्ये ह्या वर्षीच मी उतरलो. बरं, तुम्ही सोलच्या रकमेकडे वळाला का सर? तुम्हाला माहिती कशी कळाली? माहिती मी नाशिकला एकदा डिबेट मध्ये तुमच्या गेलतो, त्यावेळी एसीटीची माहिती मला मिळाली. राम सरांना पण मी 2 मिनिटं भेटलेलो आहे. त्या दिवसापासून विचार होता की आपल्या रानात आपण कधीतरी हे करावं. आला योग मी ह्या वर्षी केलं आणि बऱ्यापैकी मी जवळजवळ 95% तरी म्हणायला काय हरकत नाही, मी सक्सेस आहे. राहिलेलं 5% इकडे तिकडे पण मी अजून बघून पुढे आणखी सुधारणा करू शकतो. समजा आपण ह्या वर्षी एसटी वैद्यकीय उत्पादनाचा वापरच केला नसता तर काय परिस्थिती झाली असती? हे मला बघायला भेटलं नसतं. नाही नसतं बघायला भेटलं असतं. रासायनिक शेतीमध्ये आणि याच्यामध्ये फरक आहे, खूप फरक आहे. तुम्हाला मार्गदर्शन कोणास मिळालं सर? सरांचं मिळालं सर. नमस्ते. तुमचं नाव आणि पत्ता सांगा सर. बाळासुमाळी, तासगाव, 80-10-29-87. आपल्या भागातले जे काही शेतकरी आहेत का नाही, ते रासायनिक शेती करतात पारंपरा. आता आपल्या बाजूलाच बघतोय बघा, हे ऊस शेती आहे का नाही? आता ह्या ऊस शेतीमध्ये जर बघायला गेलो तर ह्यात काय हे आहे का? केमिकलची शेती आपल्या शेजारचीच आहे का नाही? ह्यात काय तुम्हाला वाटतंय का ह्यात उत्पादन किती येईल काय, ह्यांचं उदरनिर्वाह होईल का या ऊसाच्या जेवावर? नाही. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांनी जर ह्या टेक्नॉलॉजीचा वापर केला, शेतकऱ्यांना गरज आहे इकडे तिकडे वळण्याची, आता ज्याच्या त्याचा विषय आहे. पण त्यांना कळालं पाहिजे, ज्या लोकांना कळल तो ऍक्च्युली खरंच या सेंद्रिय शेतीकडे वळेल आणि वळल्याचा फायदा ही आरोग्याला सगळ्यांना चांगला. सेंद्रिय शेती येणाऱ्या दिवसात खूप फायदेशीर आहे आणि खूप चांगली आहे. आणि सगळ्या शेतकऱ्यांनी माझी तर इच्छा आहे सेंद्रिय शेती करावी. आणि जर त्याला जर तुम्हाला सोबत आयुर्वेदाची जर जोड मिळत असेल, वैदिकची जोड मिळत असेल, तर नक्कीच त्याचा फायदा नक्की 100% काहीच अडचण नाही, 100% फायदा. याचं नुकसान काय होत नाही, म्हणजे जमिनीची प्रत चांगली राहिली ना पीक येऊन जाईल निघून जाईल हा विषय वेगळा आहे. जमिनीची प्रत जी चांगली राहते ना ती माझ्या वरच्या प्लॉट मध्ये मी तुम्हाला सर दाखवतोच. म्हणजे आपली माती सुद्धा जिवंत ठेवणार आहे, माती जिवंत राहते हा माझा उद्देश महत्वाचा आहे. ते राहिलं तर मला पुढचं पीक घेता येईल. एका पिकात काय राहत नाही सगळं, तर पुढच्या पिकासाठी जिवंत माती राहते हे खूप महत्वाचं आहे. शाश्वत शेती करायला, 100% शाश्वत शेती करायला. तुम्ही एक अजून एक उपक्रम सुरू केलेला आहे? हा, ऑर्गॅनिकचा केलाय मी भाजीपाल्याचा. ऍक्च्युली कसं झालं, व्यापारी दृष्टिकोन बदलण्यासाठी मी हा विचार केला. जर शेतकऱ्यांनी हुशार झालं, 100-200 गिराईक स्वतःची तयार केली, ऑनलाईन बुकिंग असू द्या अथवा तुम्ही तुमच्या पद्धतीने फोनवर करा काही करा, तुम्ही डायरेक्ट 10 रुपयाला तर कमीत कमी देऊ शकता. इथं तुमचा 8 पटीनं फायदा आहे, 7-8 पटीनं. म्हणजे पिकवण्यापेक्षा विकण्याची पण आपल्याकडे कला महत्वाचं आहे. ज्या टायमाला तुम्ही विकायला शिकशाल ना त्या टायमाला पिकलेल्याची किंमत तुम्हाला कळत.
आता पिकवतोय पण विकायला रेट नाही. ही परिस्थिती फक्त ऍक्च्युली ह्या व्यापारामुळे झालेली आहे, लोकांमुळे. त्यांचा पण कुणाला नाव ठेवण्यात काही अर्थ नाही. पण तुम्ही स्वतः विकायला शिकला तर शेतकरी इतका समृद्ध होईल की आपोआप पुढे जाईल. आपले तापंतर करतो हे वैदिक शेती करतो, त्यामुळे ह्याची जी गोडी ह्याची जी चव आहे. आता तुम्ही मगाशी सांगितलं मेथीची भाजी, जर मला उदाहरण सांगा मेथीची भाजीचं सांगतो. मी इथं बोरगाव गावामध्येच विकतोय. माझ्या भाजीला फुलं आली तरी शेतकरी लोक माझ्या कस्टमर घेऊन जातात भाजी, तीच आणा म्हणून. कारण मी त्याच्यामध्ये कृषी अमृत वापरलेलं होतं आणि त्या रानामध्ये शेणखत वापरलेलं नव्हतं. आता सुद्धा माझ्या प्लॉटमध्ये शेणखत आहे. ज्या टायमाला माड रान होतं फक्त मी कृषी अमृतवर केलेलं आहे ते, तरी सुद्धा माणसं भाजी मागून पूर्ण संपली माझी भाजी. फुलं आले तर सुद्धा आपली भाजी अगदी त्या चवीच्या चव बदललेली नाही, चव बदलली 100%. तुम्ही कस्टमर सांगू शकतात काही अडचण नाही. म्हणजे खाणारा जो ग्राहक आहे तो ग्राहक सुद्धा अगदी आरोग्यवान व्हायला लागलाय, आरोग्यवान आहे, खुश व्हायला लागलाय, काही अडचण नाही. अशा शेतीची गरज आहे, काही काळाची गरज आहे, सर्वांनी करावी एवढीच इच्छा. ओके ओके. बदल म्हणजे पूर्वीपेक्षा चांगला आहे, पूर्वीपेक्षा चांगला आहे. रिझल्ट चांगला आहे, औषधांचा वगैरे सेंद्रिय चांगला रिझल्ट आहे. बर ठीक आहे, चालेल सर. ओके, थँक्यू. बेस्ट सर. आपला कोबी आहे का नाही, व्हरायटी कोणती आपली सर? ही सेंट व्हरायटी आहे. सेंट. हा, किती दिवसाचा प्लॉट आहे हा? बरोबर आता बघा 76 दिवस झाले त्या प्लॉट. 76 दिवस झाले. आता आपल्या तुम्ही काल जो मला मगाशी अनुभव सांगितला कालच्या बाजारातला, तो जरा अनुभव सांगा सर. बाजारात काल मी उभा राहिल्यानंतर एक 5-10 मिनिटं गेल्यानंतर ज्या गिरायकांना समजलं, मग माझा माल एक तासाभर सगळा संपलेला आहे. काल मी 110 गड्डे घेऊन गेलतो. काल माझा सगळा माल 22 गड्डे 20 रुपयाने गेले, नंतर मग 10 रुपये मी विकलाय. आणि तुम्ही जो एक गड्डा घेतला होता केमिकल वाल्यांचा, तो एक अनुभव सांगा. तो केमिकल वाल्याचा गड्डा मी विकत घेतला, माझ्यापेक्षा साईजला मोठा होता म्हणून मी विकत घेतला आणि तो घरला घेऊन आला. माझा एक गड्डा मी नजरेत ठेवलेला, तो माझ्या साईज पेक्षा मोठा होता सर. फक्त मी वजन केलं तर मला 240 ग्रामचा फरक दिसला दोन्ही मध्ये. माझं ज्या गड्ड्याचं लहान असताना पण त्याचं वजन 240 ग्राम त्याच्यापेक्षा जास्त होत. आता आपल्याकडे जर आपण हे बघायला गेलो, ही जी सरासरी जी साईज आहे आपल्याकडे, ही गड्ड्याची साईज किती आहे सर? ही सर ही साईज बरोबर कमीत कमी 1 किलो ते 2 किलोच्या आत ह्यामध्ये. आता जर आपण आवाज बघायला गेलो, आवाज बघा, आवाज फुल आहे. हो का, जसं टरबूजचा जसा आवाज येतो एवढा कडक कडक आहे. आणि जो हे जो कीपिंग क्वालिटी जी आहे आता बघतोय आपण, खूप छान आहे, खूप छान आहे. तर ह्या प्लॉट साठी आपण काय वापरलं? यासाठी कृषी अमृत 10 पोती वापरलेले आहेत. किती क्षेत्र आहे? 25 गुंठ आहे. 25 गुंठ. 10 पोती कृषी अमृत आणि न्यूट्री चार्जेसचा वगैरे बेसल डोस दिलता होतो स्टार्टला मी. नंतर सरांच्या सांगण्याप्रमाणे जे काय सर्व औषधं घेतलेत मी तुमच्याकडली, त्यांच्या फोनवर जसे ईस्टर्न चार्जेस असतील, हेल्थ चार्जर आपल्या, सॉइल चार्जर आहे, फ्रूट चार्जर आहे. फ्रूट चार्जर पेस्ट फायटरचा मी याच्यामध्ये बराच हात मारलेला आहे आणि फ्रूट चार्जरनं याच्यामध्ये काळोखी राहते. आणि फ्रूट चार्जरच्या साईजसाठी पण मला बऱ्यापैकी इकडे तिकडे फरक पडलाय. साईज चार्जरची औषधी सगळी मी सोडलेली, सरांच्या माहितीप्रमाणे सगळं सगळं केलेलं आहे याच्यामध्ये. हा जो तुमचा जो अनुभव आहे मार्केटचा पण अनुभव म्हणा किंवा इथला उत्पादनाचा अनुभव, टनेज मध्ये जर बघायला गेलो तर अवरेज मध्ये किती फरक पडला? कमीत कमी हा 12 टन प्लॉट निघाला पाहिजे माझ्या हिशोबानं. याच्यामध्ये 13,500 रोपं आहेत, 1,500 रुपये इकडे तिकडे मी सोडलेत खराब असतील. सरासरी आपले 1 किलोच्या पुढे अवरेज आहे, जास्त आहे, 1 किलो 1200 ग्रामच्या प्लस आहे. आता हो प्लॉट सोडून सुद्धा मी ऍक्च्युली हा प्लॉट महिना झाला सोडलाय, याला मी पाणी फक्त देतोय की प्लॉट थांबावा म्हणून. तरी सुद्धा आता माझा 1200 ग्रामच्या प्लस आता सरासरी घट आहे. म्हणजे रेट कमी असल्यामुळे तुम्ही सोडला म्हणजे पाणी सोडते, खत वगैरे सगळी बंद केलेत, 15 दिवस वाढ थांबावी आणि हा लेट प्लॉट चालावा सोडलेला आहे. तरी सुद्धा हा तुम्हाला 1200 ग्रामच्या वर आता एक गड्डा दिसेल आहेच. ही जी काय म्हणजे क्वालिटी आपल्याला जी ती अगदी खूप छान आहे, मार्केट आहे, टच आहे, माल एक नंबर आहे, चांगला आहे, काही अडचण आहे. एकंदरीत व्यापार दृष्टिकोन सोडला तर प्लॉटला बघून समाधान व्यक्त करतो मी. म्हणजे बाजार भाव नसल्यामुळे फक्त आपल्याला प्लॉट थांबवायला येऊन राहिली, बाकी जर शेतीने जे आपण शेतीला दिलं त्याच्यामधून शेतीने आपल्याला वापस केलं त्याबद्दल काय अनुभव? 100% मला पूर्ण वापस केलेलं आहे. मी ह्याच्यात मध्ये सुद्धा लो रेट मध्ये सुद्धा मी नुकसान येत नाही. जितका खर्च झालाय त्याच्यापेक्षा मला 10-20 हजार याच्यामध्ये सुद्धा होणार आहे. फक्त मी स्वतः विकलं तर आता सुद्धा मी 1 लाख रुपये याच्यामध्ये कमीत कमी करू शकतो.
एक आपण वैदिकचा वापर केला आहे, त्यानंतर सॉइल चार्जरचा वापर केला. तर मातीमध्ये काय बदल झाले? मातीमध्ये सर इतका फरक पडलाय, आता सुद्धा माझा प्लॉट उकरून बघितला ना, हाताने बघितला तरी माती पूर्ण उकरा येते. तुम्हाला कटिंग लागणार नाही. मुळांची संख्या बघा, हो का? तुम्ही हाताने ना एवढा प्लॉट कधीच कुठला उकरू शकत नाही. हो का? एक नंबर. माती कशी भुसभुशीत झाली, मातीची कट चांगली छान आहे. अशी माती असेल तर त्याच्यामध्ये आपले जे मित्र जीवाणू किंवा गांडूळ असतील, सगळे जिथले तिथले गांडूळ संख्या माझ्या शेतात मी बघितले नव्हते ऍक्च्युली. आता दिसून मी कधी तर उतरलं तर मला ते दिसायला लागले. म्हणजे याच्यामध्ये गांडूळ पण आलेले आलेत ऑटोमॅटिक, आले सोडलेले नाही. तुम्ही कृषामृत जेव्हा टाकले ना त्याच्या आधी तर मी कधी गांडूळ बघितलं नाही शेतात. म्हणजे आता त्याचाही तुम्हाला फायदा अजून जास्त होणार. आणि याचं खोडवं पण घेणार मी. आणि फक्त एका पिका पुरतं नाही, एक ते दोन पिका अजून याच्यात घ्यायच्या नादात आहे मी. आणि ते होणार माझं सक्सेस, कारण माझ्या मातीची प्रत एवढी चांगले की किमान एक खोडवा तरी किमान चांगला देऊन जाणार अजून. म्हणजे आता जर समजा तुम्ही शेतीमध्ये एक पीक झाल्यानंतर लगेच दुसरं पीकही केलं, आता बऱ्याच समस्या येऊन राहिली की एक पीक केल्यानंतर जर जमिनीला आपण विश्राम दिला नाही तर दुसरं पीक घ्यायला समस्या आहे. समस्या किंवा उत्पादनामध्ये फरक. हो बरोबर. पण नाही याच्यामध्ये एक पीक निघण्याची क्षमता आता ऑलरेडी आहे या जमिनीमध्ये. म्हणजे जमिनीमध्ये ताकद आहे. मला इतर लोक सांगतात जमिनीची प्रत चांगले दुसरे शेतकरी माझ्या जवळचे याचा खोडवा घेऊ म्हणून त्यांनी आग्रह केलेला आहे मला. नाहीतर मी घ्यायच्या नादात नव्हतो, पण आता लोकांची त्यांनी सांगितले म्हणून याचा खोडवा घेणार आहे. जमिनीची प्रत चांगली आहे तर मग खोडवा येईल याची पण अपेक्षा मला. छान अनुभव आहे सर तुमचा. हो नक्कीच, तुम्हाला तुमच्या कार्याला अजून यश मिळो असं शेतकऱ्यांना आज माहिती पण. धन्यवाद.